मला खास करून धन्यवाद द्यायचे आहेत शिर्डी संस्थांनी एकावन्न कोटी रुपये मुख्यमंत्री सहायता निधीला ते दिलेल्या आहेत त्यांनी जाहीर केलेलं आहे सिद्धिविनायकनी जाहीर केलेले आहेत ते सुद्धा पाच कोटी रुपये देत आहेत असे अनेक संस्थानं आणि संस्था पुढे येत आहेत सगळ्यांचं मी स्वागत करतो ही गरज आहे आत्ताची गरज आहे पैशाची गरज आहे इतर काही उपकरणांची गरज आहे याचं कारण असं की आता आपण ह्या व्हायरसच्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यात प्रवेश केलेला आहे आणि मी नेहमी सांगत होतो पहिल्या दिवसापासून की पहिला टप्पा दुसरा टप्पा तिसरा टप्पा चौथा टप्पा हा जो व्हायरस आहे तो ह्या दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यामध्ये गुणाकार करायला लागतो गुणाकार म्हणजे आपण कल्पनाही करू शकत नाही एवढ्या झपाट्याने तो पसरतो आणि पटकन संख्या आज जर का दहा असेल तर उद्या पंचवीस तीस पन्नास काही होऊ शकते आपल्याकडे सुद्धा काही केसेस वाढत आहेत जरूर वाढत आहेत पण त्याचबरोबरीने एक दिलासा देणारी बा माहिती ही पण मी आपल्याला सांगू इच्छितो की जी लोकं वेळेमध्ये आली ते आता बरेचसे व्यवस्थित आहेत आणि त्यातले काही जणं हे पूर्ण बरे होऊन आपण त्यांना घरी पाठवायला लागलेलो आहोत ही एक जमेची बाजू आहे याचाच अर्थ असा की कोणतीही लक्षणं ही दिसल्यानंतर ताबडतोब जर का आपण याची खबरदारी घेतली तर यातनं आपण बाहेर पडू शकतो आणि त्यासाठी मला खास करून खाजगी डॉक्टर्सना सांगायचे जे राज्यभर आहेत मग शहरांमध्ये गल्ल्यांमध्ये असतील वाड्या वस्त्यांमध्ये असतील गावांमध्ये सुद्धा खेडोपाडी असतील कृपा करून आपण आपला दवाखाना बंद करू नका आपण आपला कर्मचारी वर्गसुद्धा त्यांनाही विनंती करतो आहे की खबरदारी घ्या जे काही अशा लक्षणाचे रुग्ण आपल्याकडे येतील त्यांना तात्काळ सरकारी यंत्रणेकडे पुढच्या तपासासाठी पाठवा की जेणेकरून त्यांचं विलगीकरण किंवा अलगीकरण जे काय का करायचं ते करून त्यांच्यावरती जर आवश्यकता असेल तर उपचार आपण सुरू करू शकतो हे फार महत्त्वाचं आहे वेळेला डॉक्टर्स सिस्टर्स वॉर्डबॉय सगळ्यांचीच ते अक्षरशः कमाल करतायत त्यांचे उपकार कसे मानावे हा एक मोठा प्रश्न आहेच पण त्यांची ही अहोरात्र मेहनत चाललेली आहे पोलिस यंत्रणेवरती भार आहे काही ठिकाणी आजही अनावश्यक गर्दी दिसते काही वेळेला पोलिसांची हुज्जत घातली जाते कृपा करून ही सगळी माणसं आपल्यासाठी अहोरात्र मेहनत करत आहेत मी मरे सोशल मीडियावरती सुद्धा बघितलं की पोलिसांची कच्ची बच्ची मुलं आहेत ते आपल्या वडिलांना बाहेर जाताना सांगतात की बाबा नकारच जाऊ बाहेर कोरोनासारखा मोठा धोका आहे मोठा रोग आहे त्यांना सुद्धा त्यांच्या त्या त्यांलांनासुद्धा त्यांच्या वडिलांची गरज आहे आई वडिलांची गरज आहे पण हे सगळे लोक त्यांच्या कुटुंबियांची मुलाबाळांची परवा न करता आपल्यासाठी होय आपल्यासाठी दिवसरात्र अहोरात्र मेहनत करतायत किती ताण त्यांच्यावर टाक टाकायचं किती त्यांना त्रास द्यायचा जे काही ते करतायत ते सगळं आपल्या हितासाठी करत आहेत आपल्या रक्षणासाठी करत आहेत पोलीस हा केवळ चोरांपासून आपलं रक्षण करण्यासाठी नाही आहे दरोड्या खोरांपासून आपलं रक्षण करण्यासाठी नाही आहे तर ह्या न दिसणाऱ्या शत्रूपासूनसुद्धा तो आपलं रक्षण करतोय मला असं वाटतं आपलंसुद्धा कर्तव्य आहे की आपणही त्याला मदत केली पाहिजे काही ठिकाणी जसं सिद्धिविनायकांनी केलं की पोलीस कर्मचाऱ्यांसुद्धा त्यांनी जेवणाची सोय केली आहे ही यालाच माणुसकी म्हणतात यालाच माणुसकी म्हणतात त्यांना सुद्धा वाटलं पाहिजे की अरे ज्यांच्यासाठी मी हे सगळं मी पणाला लावतोय तो तो समाजसुद्धा माझी काळजी घेतोय ह्यालाच एक नातं जपणं हे म्हणतो आहोत आणि म्हणून काही गोष्टी ज्या आपण करतो आहोत जसं आजच निर्णय घेतलेला आहे की राज्यभर शिवभोजन जी केंद्रं आहेत त्यांची क्षमतासुद्धा आपण म्हणजे त्या जी केंद्र चालू आहेत त्या केंद्रामध्ये सुद्धा मी सांगितलेलं आहे की दोन तास चालू ठेवण्याची केंद्र ही तीन तास सुरू करा त्यांची सुद्धा क्षमता ही वाढवा पण याचा अर्थ असा कदापि नाही की तीन तास उघडे म्हटल्यानंतर तिकडे जाऊन गर्दी करून बसणं नाही तिथेसुद्धा त्या केंद्रांच्या चालकांना मी सांगतो आहे की आपणसुद्धा ही शिस्त पाळा ह्या योजनेचा लाभ घेणारे जे गोरगरीब आहेत त्यांनाही मी सांगतो आहे की आपण ही, ही शिस्त पाळा तिथे जेवायला गेल्यानंतर आंतर अंतर ठेवून बसा की जेणेकरून एकमेकाचा संसर्ग एकमेकाला होणार नाही ह्याचं कारण असं की आत्तापर्यंत परदेशातून ज्या काही व्यक्ती आपल्या देशात आलेल्या आहेत मुंबईत असतील महाराष्ट्रामध्ये जे पसरलेले आहेत सुरुवातीच्या काळात जेव्हा आपल्याकडे करोनाविषयी एक तपासणी म्हणा किंवा जागरूकता ही आलेली नव्हती त्या काळात आलेली लोकं असतील तर त्यांच्यामध्ये किंवा त्यांच्या संपर्कात आलेली लोकं ही आत्ता लक्षणं येत्या काही दिवसात आपल्याला दिसायला लागतील गुणाकार गुणाकार म्हणतो तो हाच की आत्तापर्यंत लक्षात न आलेल्या लोकांमध्ये सुद्धा ही लक्षणं दिसायला लागतील याचं कारण अनावधानाने त्यांच्या संपर्कात आपण कधी आलो होतो आपल्याला कल्पना नाही आणि ही लक्षणे दिसल्यानंतर घाबरू नका गांगरू नका पण वेळेत ह्या आपल्या शासकीय यंत्रणेकडे जाऊन हे लपवण्याचं काम नाही आहे अजिबात लपवू नका किंबहुना मी काल परवासुद्धा आपल्याला बोललेलो आहे की जर का असे काही परदेशातून जाऊन आलेल्या लोकांना जर तपासणी तेव्हा पहिल्या काळात आल्यानंतर झालेली नसेल तर कृपा करून आपण स्वतःहून पुढे या आणि आपला प्रवास आपण कुठे कुठे कसा केला होता हे स्वतःहून सांगा की जेणेकरून आपण हा विषाणू जागच्या जागी थोपवू शकतो हे करू शकतो आपण आणि करणं गरजेचं आहे मला असं वाटतं मी रोज आपल्याशी बोलतो आहे की गर्दी करू नका बाहेर पाऊल टाऊन टाकू नका याचा अर्थ घरी काहीतरी असं मोठं संकट आलं आहे असं करून बसू नका निगेटिव्ह या विषाणूबद्दल आहेच म्हणजे निगेटिव्ह हा रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्ण होतो निगेटिव्ह असेल तो तो निरोगी असतो म्हणून विषाणूसाठी निगेटिव्ह पण घरात आनंदासाठी वातावरण पॉझिटिव्ह ठेवा घरातलं वातावरण हे पॉझिटिव्ह ठेवा आनंदी ठेवा कुटुंबियांसम समयेत एक चांगला आपल्याला वेळ मिळतो आहे हसत खेळत तुम्ही करा घराबाहेर संकट आहे ते घराबाहेर आहे घरात नाही म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगतो आहे घराबाहेर पडू नका पण घरामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी मी असं वाचतो आहे मला कल्पना आहे की दूरचित्रवाणीवरतीसुद्धा आता पुन्हा श्रीराम भेटायला येत आहेत सगळे महाभारत पुन्हा येत आहे या त्याच्यामध्ये सुद्धा काय आहे की एकत्र बसून घरामध्ये असं काहीतरी मोठं आभाळ कोसळलं आहे नाही आभाळ कोसळलेलं नाही घराबाहेर पडलं तर कोसळेल म्हणून घराबाहेर पडू नका तर घरामध्ये आनंदात राहा वातावरण पॉझिटिव्ह ठेवा कुठे बाबा बाफरे काय झालं कसं झालं ही भीती आहेच भीतीचं वातावरण आहेच आणि त्याच्यासाठी सरकारनी पूर्ण घ्यायची ती जबाबदारी घेतलेली आहे खबरदारी घेतलेली आहे आपण फक्त आणि फक्त ज्या काही दिलेल्या सूचना आम्ही तुम्हाला आहेत त्या तशा तंतोतंत पाळा जशा तुम्ही आत्तापर्यंत पाळत आलेल्या आहात आणि पुन्हा एकदा सांगतो की कृपा करून कोणीही कुठे जिथे असाल तुमचे घरा तुमच्या घरापासून लांब असाल अजिबात घराकडे जाण्याचा म्हणजे शहरात बाहेर पडल्यात आणि तिथून घरापर्यंत नाही आम्ही परगावात असलेल्यानं न सांगतोय तर घराकडे जाण्याचा प्रयत्न करू नका पुढचे पंधरा वीस दिवस हे अत्यंत आणि अत्यंत कसोटीचे आहेत परीक्षेचे आहेत ही परीक्षा आपण पास झाल्यानंतर मग आपल्याला कोणी थोपवू शकणार नाही मग कोणी थोपवू शकणार नाही पण तूर्त काही काळ आपल्याला थांबण्याची आवश्यकता आहे मला कल्पना आहे की घरात राहणं ज्यांना कामाची सवय आहे ज्यांचं तळहातावरती पोट आहे हे त्यांना थोडंसं कठीण जाते आहे मला माहिती आहे पण हे आपल्यावरती लादली गेलेली परिस्थिती आहे या परिस्थितीचा सा सामना आपण स्वयंशिस्तीने जिद्दीने आणि एका हिमतीने जसा करतो आहोत ते बघून मला खात्री आहे की हे संकट आपण थोपोल्याशिवाय राहणार नाही आणि ते संकट लवकरात लवकर दूर होवो अशी पुन्हा एकदा चरणी प्रार्थना करतो सगळ्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र